नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा जो पुढारी पेपर आहे त्या पुढारी पेपरला आहे आणि आता दहावीचं वेळापत्रक अतिशय सुटसुटीत पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळेल आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी लेखी परीक्षे सुद्धा मध्ये सुद्धा सवलत मिळालेली आहे दरवर्षी तीन तासाचा जो पेपर असतो ऐंशी गुणांचा तो यावर्षी साडेतीन तासाचा असणार आहे आणि जे पेपर दोन दोन तासाचे असतात ते सव्वा दोन तासाचे असणार आहेत म्हणजे ऐंशी गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढून मिळणार आहे यावर्षी आणि चाळीस गुणांच्या पेपरसाठी पंधरा मिनिटे वाढून मिळणार आहे ओके बघा इथं दिलेलं आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी ऐंशी गुणांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना तीस मिनिटे तर साठ गुणांच्या पेपरसाठी पंधरा मिनिटे जा इथं चाळीस गुण पाहिजे चाळीस गुणांच्या पेपरसाठी पंधरा मिनिटे जास्त वेळ देण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेण्या देण्यात आलेला आहे दिलेला आहे तर बघा दहावीच्या वेळापत्रकामध्ये पंधरा मार्चला प्रथम भाषेचा मराठीचा पेपर असणारे मराठी हिंदी उर्दू हे प्रथम भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेजचे असणारे मराठी माध्यमांचा मराठी पेपर असेल हिंदी मीडियमचा हिंदी पेपर असेल ओके त्यानंतर सोळा मार्चला द्वितीय व तृतीय भाषा जो आहे म्हणजे इंग्लिश मीडियमचा मराठी पेपर असणार आहे एकोणीस मार्चला इंग्रजीचा पेपर एकवीस मार्चला जो हिंदी द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणजे हिंदीचा ऐंशी गुणांचा आणि चाळीस गुणांचा पेपर दोन्ही पेपर एकवीस मार्चला होणार आहे बावीस मार्चला संस्कृत उर्जू उर्दू गुजराती हे जे द्वितीय व तृतीय भाषांचे जे विषय आहे म्हणजे संस्कृत संपूर्ण आणि संस्कृत संयुक्त दोन्ही पेपर बावीस तारखेला असतील चोवीस मार्चला गणित भाग एक असणार सव्वीस मार्चला गणित भाग दोनचा पेपर आहे अठ्ठावीस मार्चला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकचा चा आहे तीस मार्चला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचा एक एप्रिलला सामाजिक शास्त्राचा पेपर आणि शेवट सामाजिक शास्त्र एक म्हणजे इतिहास भूगोलाचा पेपर असणार आहे आणि चार एप्रिलला सामाजिक शास्त्र पेपर दोन म्हणजे सॉरी एक एप्रिलला इतिहास राज्यशास्त्र आणि चार एप्रिलला भूगोलचा पेपर असणार आहे आता हा जर तुम्हाला फोटो हवा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला हा फोटो सुद्धा पाहायला मिळेल आणि या फोटोसोबत तुम्हाला त्या लिंकवरती दहावीचं वेळापत्रकाची पीडीएफ फाईल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर पुढारी पेपरमध्ये आजचा वाचा पुढारी पेपर किंवा हा जर फोटो हवा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन येतात दहावीचं बोर्डाचं पीडीएफ मधलं सुद्धा वेळापत्रक पाहू शकत आणि हा फोटो सुद्धा पाहू शकता यानंतर आणखीच बघा या ठिकाणी लोकमत पेपरला पण अशा प्रकारची बातमी होती लोकमत पेपरला सुद्धा अशा प्रकारे वेळापत्रक दिलेलं आहे बघा दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लोकमत पेपरला सुद्धा आलं होतं पंधरा मार्चला कुठला पेपर आहे आणि पंधरा मार्चला परीक्षा सुरू होणार आणि चार एप्रिलला संपणार आहे ओके आणि बारावीचं सुद्धा वेळापत्रक या ठिकाणी खाली दिसतंय तुम्ही बारावीला असाल तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वेळापत्रक बारावी विद्यार्थ्यांना सुद्धा उपयुक्त पडेल असं एक वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी आहे तर ह्या दोन्ही फोटो जे आहेत ते मी तुमच्याशी शेअर करतो जे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकताय आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आता दहावीचं बोर्डाचं जे वेळापत्रक आहे ते त्याची पीडीएफ फाईल जी बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती दिली होती तिथे सुद्धा ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि हे फोटोसुद्धा पाहू शकताय सकाळ आणि लोकमतला आलेले ओके तर मित्रांनो मी आता थांबतो तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जा आणि खूप इम्पॉर्टंट जी आहे ती माहिती मिळवा धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना